आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेमध्ये सध्या इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत. या इलेक्शनमध्ये आमचं एकता पॅनल, या आमचं एकता पॅनल खूप जुनं आहे आणि या एकता पॅनलच्या वतीनं आमचे 11 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. या एकता पॅनलचा मी सुरेश आहेरकर संस्थापक असून माझे मित्र सलामपुरी दलसिंग सलामपुरी प्रमुख आहेत. मोहन सोलाट हा व्यवस्थापक आहेत. आणि आमच्या एकता पॅनलमध्ये सर्व सिस्टर लोकं आहेत, चतुर्थी कर्मचारी लोकं आहेत, तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत. असा एक आम्ही समन्वय करून एकता पॅनलचे आम्ही 11 मेंबर आम्ही या ठिकाणी उभे केले आहेत. आणि आमचे पॅनल निवडून आलं तर आम्ही सभासदांना चांगली सेवा देऊ, चांगले त्यांचे कामकाज करू, त्यांना लागलेल्या त्यांच्या अडीअडचणी सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांचे जे कर्ज असेल ते कर्ज कोणत्या प्रकारे त्यांचे कमी जास्त करायला पाहिजे, त्यांची फेड कशी करायला पाहिजे, त्यांना कसं त्यांना फायदा मिळेल याकरता आमचा एकता पॅनल आमचं सदुपयोग प्रयत्न आम्ही करू. तरी सर्वांना अशी विनंती करतो की आमच्या एकता पॅनलला आणि रिक्षावरती सिक्का मारून विजय करावी असे सर मी आवाहन करतो. धन्यवाद, थँक्यू. सर, वचन जाहीरनाम्यामध्ये आपण जे वचन दिलेले कोणकोणते वचन आहे आणि कोणते कोणते करायला? तर आमच्या पॅनलचे जे ज्येष्ठ आणि प्रमुख आहेत आमचे शिंदे साहेब, हे थोडं आपलं मार्ग दे. मी सर्वसाधारण उमेदवार म्हणून पतसंस्थेची निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवण्याचा उद्देशच असा आहे की आमच्या पॅनलमध्ये जितके पण उमेदवार आहेत हे फ्रेश आहेत. याआधी 10 वर्षापासून 2 टर्म झाल्या, त्यावेळेस जे उमेदवार निवडून आले त्याच्यातून चेअरमन सेक्रेटरी झाले. मात्र 10 वर्षापासून घाटीची संपूर्ण कर्मचारी हे हैराण आहेत. हैराण याच्यासाठी आहे की जे पैसा हा कर्मचाऱ्यांचा असतो, जो शेअर्स रुपयात तिथं जमा होतो तोच पैसा कर्ज म्हणून देताना त्यांच्याकडून पैसे मागितले जातात. हा मागच्या 10 वर्षाचा इतिहास आहे. 10 वर्षापैकी 7 वर्ष त्या ठिकाणी प्रशासक लागू राहिलेले. त्याचं कारण काय, तुला मिळतं का मला मिळतं, या भांडणामध्ये सोसायटीचं नुकसान झालेलं आहे. ज्या ठिकाणी 1200 सभासद होते तिथं आज फक्त 600 सभासद शिल्लक राहिलेत. आणि या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याचा आम्हाला हाच आग्रह आहे की तुम्ही सर्व ताकदीनिशी त्या ठिकाणी या, सुशासन निर्माण करा आणि मग आम्ही पुन्हा 600 सभासद परत येतो आणि पतसंस्थेचा विकास. नाव सांगा आणि आपण पण उमेदवार आहेत का? हो. आणि आपण निवडून आले तर सोसायटीचं काय काय काम करणार त्याच्या बद्दल सांगा. माझं नाव ललिता आव्हाड आहे. आम्ही एक आमच्या जाहीरनाम्यामध्ये एक ध्येय ठेवलेलं आहे की जो कर्मचारी मयत होऊन जातो त्या कर्मचाऱ्याचे जे बॅलन्स असतं, शेअर्स जे असतात ते शेअर्स कट करावं लागतं आणि त्याच्या जागी जो कोणी त्याचा पाल्य असतो तो जर जॉईन झाला तर त्याच्याकडनं आम्ही ती राहिलेली रक्कम आम्ही रिप्लेस करून घेत असतो. पण आमचं एक आम्ही असं प्लॅनिंग केलेलं आहे की त्या कर्मचाऱ्याला तो मयत झाल्यानंतर तो काही घेऊन जाऊ शकत नाही घरी, मग त्याच्यानंतर त्याच्या परिवारातील आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट होऊन जाते. पण आमचं असं ध्येय आहे की त्या परिवारांनी शेअर्स जे आहेत ते शेअर्स वगैरे सगळं देऊन टाकायचं. आणि काही नियोजन केलेलं आहे आमच्या पॅनलनी, मी इथं ते सांगू शकत नाही. त्या नियोजनानुसार आम्ही ते सगळं जे लोन आहे, जे शेअर्स आहेत, त्या कर्मचाऱ्याला लोन माफ करायचं आणि शेअर्ससुद्धा त्याचे परत त्याला द्यायचं असं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही उद्दिष्ट आणि त्याचा विमा घेणार त्या कर्मचाऱ्याचा, जेणेकरून त्याच्या पाल्याला ती अमाऊंट रिप्लेस करण्याची गरज पडणार नाही, आम्ही हे ठेवलेलं आहे. इससे पहले भी मेरे को मामा ने चांस दिया था खड़े रहने का, लेकिन शायद मैं उस वक्त नहीं आ सका. अब ये सेकंड चांस है जो मामा ने दिया है. इंशाल्लाह मैं पूरी कोशिश करूंगा मेरे तरफ से कि मैं अपने सर्वेंट के लिए क्या कर सकता हूं. आपके सभासदों को क्या आह्वान करेंगे कि आपके हक में? मैं यही आह्वान करना चाहता हूं कि आप काबिलियत देखिए, एजुकेशन देखिए. एजुकेशन मस्ट है आजकल. लोग कोई भी बगैर बोले आपको बहका सकता, कुछ भी बोल सकता, लेकिन मैं चाहता हूं कि आप काबिलियत देख के अपना वोट दीजिए. आपके मेहमान कितने हैं, वोटर्स कितने हैं आपके? हमारे वोटर्स तो अभी फिलहाल 350 है. और कितने? हम कोशिश करेंगे और बढ़ाने की. आने के बाद कितने तारीख को है इलेक्शन? 30 तारीख को है, इतवार के दिन सुबह 8 बजे से 4 बजे तक. अल्पसंख्यक समाज के 2 लोगों को भी टिकट दिया गया है आपके इसमें? जी, एक अफ्तर आप, एक अफसर आपा है और एक मैं हूँ जी. नाव सांगा मॅडम. माझं नाव बिजली आमरे आहे. मी कॅन्सर हॉस्पिटलची स्टाफ आहे. मी एकता पॅनलची प्रचारक आहे. तर मी सर्वांना आवाहन करते की एकता पॅनलला मतदान करून सर्वांनी बहुमताने विजयी करावं. धन्यवाद. जे कोरोनाचा काळ चालू आहे आणि जे ओमिक्रॉनचा भी चाललेला आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही जनतेला काय आवाहन करणार की तुम्ही इतिहास भरता म्हणून?
जनतेला मी हेच आवाहन करेन की मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि हां हँड सॅनिटायझर करा. जे निवडणुकीमध्ये येणार आहे वोटर्स त्यांना काय आवाहन करणार? त्यांना मी हेच आवाहन करेन की येताना प्रत्येकाने मास्क घाला आणि थांबताना एक हाताचं अंतर घेऊन रांगेमध्ये उभा राहा आणि जर शक्य असेल तर पॉकेटमध्ये छोटीशी सॅनिटायझरची बॉटल ठेवायला काही हरकत नाही. चावरिया है और मैं, मेरी पोस्ट घाटी में क्लास 4 की है और मैं क्लास 4 हूँ और क्लास 4 के जितने भी कर्मचारी है, मेरे माँ, मेरी बहन और कुछ मेरी बच्ची जैसी भी है, और जो वो इसमें सभासद में जो उन्होंने जो लिया है तो उन्होंने इस वजह से लिया है, क्या उनका कभी भी घर टूट सकता है या बच्चे की शादी आ सकती है, उसको अर्जेंटली कुछ भी गरज पड़ सकती है डिपार्टमेंट से, तो वो डिपार्टमेंट है सोसाइटी, तो सोसाइटी में उनको कोई तकलीफ़ ना हो, कभी भी अर्जेंट में उनके बच्चे की शादी भी निकल सकती है, कोई ज़्यादा बारिश आने से उसका घर भी टूट सकता है, तो उसको अर्जेंट में उसकी मदद की जाए. तो मैं यही चाहूँगा क्या उनको कोई तकलीफ़ ना हो और जो उनका मेहनत का पैसा है उनके पास ही जाए, कोई दूसरे के पास ना जाए. चावरे साहब, आपको प्रशासन की तरफ से भी कुछ मदद मिलती है कि सोसाइटी को, उस बारे में बताइए. हमको मिलती है, बैंक से मिलती है, बैंक से लोन निकालना पड़ता है. हाँ, हम बैंक से लोन निकाल के उनको देते हैं तो उनकी ज़रूरत पूरी करते हैं और उनका गरीबों का पैसा उनके पास ही जाना चाहिए. मैं ये मेरे लोगों से भी बोलूँगा और मैं खुद यही काम करूँगा, क्या किसी को तकलीफ ना हो, उसका हक का पैसा बिना पैसा दिए उसको उसके हाथ में पैसा जाना चाहिए, उसका हक का पैसा उसके पास ही जाना चाहिए. एकता पैनल की निशानी क्या है आपकी? हमारी निशानी है रिक्शा. आपको क्यों ऐसा लग रहा है कि हक का पैसा बार बार बोल रहे हो? ये बार बार मैं इसलिए बोल रहा हूँ क्या, मैंने बहुत बार देखा है कोई लोन लेने जाता है तो उसको 10,000 मांगते हैं, 20,000 मांगते हैं, उसने दिया तो ठीक, नहीं तो 6 महीने के बाद में उसका काम करके देते. 6 महीने में बेचारा किधर रहेगा, उसके बच्चे की शादी कैसे होगी? 6 महीने कोई नहीं रुकता है. तो मेरे को लग रहा है, मैंने देखा है, क्योंकि मेरे ऊपर भी एक बार ये टाइम आया था, मेरी दीदी की शादी थी तो मेरे से भी पैसे मांगे गए थे, मैंने तो कोई पैसे नहीं दिया, मैंने शादी आगे बढ़ा दिया. उनको 10-20 हज़ार रुपये मैं दूँ तो वही 10-20 हज़ार रुपये में मेरी बच्ची की शादी बहुत अच्छे से होगी. एक तो पूरा पैनल मैंने खड़े करे हुआ है, मैं इन लोगों को सहकार्य कर रहा हूँ, इनकी निशानी है रिक्शा है. इतना जो एक मेहरबानी बोलता हूँ सबों को हाथ जोड़ के रिक्शे के ऊपर चुन के लाइए, पूरा पैनल इजे कर लीजिए. लहू किशनराव राठोड, मला एकट्या पॅनलकडून मामाकडून मला उभे राहण्यास संधी मिळाली आणि मी विमुक्त जाती प्रयोगातून एकट्या पॅनलमध्ये रिक्षा या निशाणीवर मी या ठिकाणी उभा आहे. तर आमचा एक अजेंडा आहे असा, आमचे पॅनल प्रमुख दलसिंग सलामपुरे मामा, सुरेश आयरकर मामा, त्यानंतर आमच्याकडे मोहन मामा, मोहन सोलट, हे सगळे खूप चांगले लोक आहेत, यांचे पार्श्वभूमी, यांचा इतिहास आणि प्रत्येक गरजू लोकांना यांनी आत्तापर्यंत मदत केलेली आहे. आणि मी या माध्यमातून असं सांगेल की आमच्याकडे कुठलाही एक वर्ग नाही आहे किंवा कुठल्याही एका जाती धर्माला नाही आहे, सर्व धर्म समभाव या भावनेतून सगळे उमेदवार या ठिकाणी आपण त्यांनी उभा केलेले आहेत. तर मी याच्यातून एक विनंती करतो सर्व मतदारांना की या ठिकाणी आम्ही कोणाचे ना कोणाला खाऊ देणार ना कोणा ना खाणार, स्वतः खाणार नाही. तर आम्ही यातून याच्यातून चांगल्या गोष्टी आम्ही करू, जे आमच्या शक्य असेल ते आम्ही सर्व सभासदांना कुठलाही त्रास न होऊ देण्याचा. आणि 30 तारखेला मतदान आहे, मतदारांनी सर्व वेळ काढून, सुट्टीचा दिवस आहे, सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत सकाळ सर्व मतदारांनी वेळ काढून येऊन मतदान करावं. निशाणी के परी मतदान वोटिंग करे बोलते उस बारे में बताइए. आज से ये जो पद संस्था है शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद में जो पद संस्था ओपन हो गई है, ये हमारे बुजुर्ग लोगों ने ओपन करी है. उस माहौल में, महंगाई का ज़माना था उस टाइम से, आहेकर मामा पुराने हमारे बुजुर्ग गुजर गए, उनको आत्मा को शांति मिलो, भगवान उनको ये करो, क्योंकि आज जो चल रही पीढ़ी की पीढ़ी, तो हमारे ऐसे कि तीसरा टर्न अभी है, पीछे एक टर्न में हम चुन के आए थे तो हमको दिखेगा नहीं, क्योंकि सभासद से क्रिमिनल माइंड से पैसे जमा करना, ये करना, वो करना और वापस से बैठना, ये हमारे वजह से हमारे पीछे 7 लोगों ने, हमारे सभा संचालक मंडल ने राजीनामा देके बॉडी बर्खास्त करके हमारा संगठन का एक ये प्रशासक लाके बिठा हमने, क्योंकि जो हमारे सभासद को फ़ायदा हो, जो हमारे जो लोग डिविडेंड बांटते थे 4-5% से, तो आज वो हमको सभासद को 60% से 6.5-60% से सभासद ने पैसे डिविडेंड वारंट बांटा है. इसलिए ये एक पैनल ऐसी एकता पैनल है कि ये सब कुछ साथ लेके चलेंगे, ये जात पात धर्म यहाँ कुछ भी नहीं हमारे पास. आपका नाम बोल दीजिए. मेरा रविंद्र लक्ष्मण दावड़ है,
मैं एकता पैनल का उम्मीदवार हूँ और सभी बहन भाइयों इनको हमारे सब पूरे कर्मचारियों को इनको आह्वान करता हूँ कि रिक्शा को वोट कीजिए, जो आदमी आपके रात को काम आने वाले ऐसी लोग एकता पैनल के सभादारांना सांगणार की आमच्या रिक्षाला मत द्या म्हणून सनी। माझं नाव दिलीप खेत्रे आहे, मी 30 ते 35 वर्षापासून बघतोय हे सोसायटी म्हणजे आहे काय, म्हणजे सोसायटीवाले तर पैसा जातोही कुठे आणि जो भी कर्मचारी पैसे घ्यायला जातो त्याला 2000, 5000, 10000 असे पैसे लागतात। त्यासाठी मी आता फर्स्ट कॅनल आहे, मी नवीन उमेदवार आहे। तुम्ही पण उमेदवार आहेत का? हो मी पण उमेदवार आहे। तेच बघायचे मला पैसे लागतात कशाचे आणि हे लोक पैसे घेतात का, म्हणजे 50000 होते आपण शर्ट मागायला गेलो त्याच्यामधून 10000 घेतात। आपण सभासदांना काय आव्हान कराल? आम्ही सभासदांना एकच आव्हान करणार आहे की आमची बॉडी जर निवडून आली तर तुम्हाला काहीच लागणार नाही, आले की तुम्हाला चहा पाणी सर्व मिळाले तिथे आणि जे अर्धी राती बी त्यांनी चेक मागितला तर आमचे पूर्ण पॅनल आहेत त्यांना चेक देऊ। काही असू ते कोणी जर घरी जर मावता जर झाली समजून घ्या, कोणी वारलं वारसदार तर अर्ध्या राती त्यांनी यावं, 5000 आमच्याकडून घेऊन जावं। हे तुम्हाला मैं राजू रतनलाल चंद्रशेखर एकता पैनल का उम्मीदवार हूँ, सर्वसाधारण से खड़ा हूँ। राजू भाई आपके सभासदों को क्या आह्वान करेंगे कि आपके हक में वोट करें? बोल पूरे सभासदों से यही मेरी मंशा है कि उन्होंने हक में वोट दे और अच्छी तरह से रिक्शे को चुन के लाए।